आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल सदलगा बंदला प्रचंड प्रतिसाद जैन बांधव उतरले रस्त्यावर कागवाडातही निषेध फेरी कर्नाटकातील एका खाजगी वृत्तवाहिनीच्या अँकरन जैन समाजाच्या भावना दुखावल्या जातील असे अपशब्द वापरले या घटनेच्या विरोधात सदलगा येथे जैन बांधवांनी आज तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आणि शहर बंदचं आव्हान केलं होतं या आव्हानाला व्यापाऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आणि या घटनेचे निषेध नोंदवत कर्नाटकातील त्या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला अटक करावी अशी मागणी केली सदलगा येथील मोठ्या बस्तीजवळ जैन बांधव एकत्र आले आणि शहरातील प्रमुख मार्गावरून निषेध फेरी काढली वेगवेगळ्या घोषणा देऊन परिसर दणानून सोडला उप तहसीलदार यांना निवेदन देण्यात आणी आणि यावेळी मोर्चाचं रूपांतर सभेत झालं जैन श्रावक मंडळ वीर सेवा दल आणि जैन बांधवाने येथील सभेत वरून दाखवण्यात आलेल्या मजकुराबद्दल सनसणिक टीका केली प्रकाश पाटील यांनी यावेळी संतापले जैन समाज शांतताप्रिय असून कुणी भावना भडकवण्याचा प्रयत्न करू नये तर रणजित पाटील म्हणाले शांततेचा भंग करण्यासाठी असे प्रकार घडत असेल तर समाज शांत बसेल असं कुणी गृहित धरू नये यावेळी पापा पाटील बाळासाहेब पाटील डॉ आर जे पाटील सचिन बिंदके आनंद उगारे भरत बदनीकाई भरत पाटील पंकज तिपन्नावर राजू काळे चंद्रकांत हुक्केरी यांच्यासह अन्य प्रमुखांनी तीव्र शब्दात आपली मतं व्यक्त केली कर्नाटकातील कन्नड वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने भगवान कोमटेश्वर भाऊबल्ली यांच्यावर अश्लील भाष्य केलं आहे त्यामुळे कागवाडात आज समाज निषेध फेरी काढली निषेध व्यक्त केला आणि कठोर कारवाईची मागणी केली यावेळी येथील उपतहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं आणि त्यातून मागणी करण्यात आली की शासनानं गांभीर्यानं घ्यावं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तातडीनं या वृत्तवाहिनीवर कारवाई करावी या वृत्तवाहिनीवर कारवाई झाली नाही तर कागवाडातील जैन बांधव स्वस्त बसणार नाहीत इथले उपतहसीलदार प्रतिनिधी ए दासार यांना दिगंबर जैन समाज कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट टी के धोत्रे सुरेश पेरू जैन आदिनाथ बिंदके सुरेश कटारे कल्लप्पा मगदुम जयपाल करव शांतिनाथ मानगावे प्रकाश चौगले लगम्मण्णा जारे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले महानकारे न्यूजसाठी कॅमेरामॅन सचिन माने सह प्रतिनिधी प्रतिक कदम